नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांची आपल्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांना भोगीच्या व मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आपले जीवन सदैव निरोगी राहो सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे श्री लक्ष्मी नारायण तुमच्या घरी यावे सुखाने अवघे अंगण तुमचे भरावे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो या दिवशी सूर्य मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो म्हणजेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो यावर्षी मकर संक्रांत ही पंधरा जानेवारीला आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाल आहे तर तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे म्हणजे तुम्ही या काळात पूजा करू शकता तसेच या काळात स्त्रिया वसा घेऊ शकतात यावर्षी संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे त्यामुळे खूप जणींच्या मनात हा प्रश्न आहे की पिवळे वस्त्र परिधान केल्यामुळे मग पिवळ्या रंगाचे काहीच वापरायचे नाही आहे का कारण अशी मान्यता आहे की संक्रांतीने जे वस्त्र परिधान केले असते म्हणजे ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते तर तो रंग स्त्रिया त्या दिवशी वापरत नाहीत असे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितले आहे त्यामुळेच आपल्या मनात अशा शंका उत्पन्न झालेल्या आहेत की मग हळद लावायची का त्या दिवशी हळदी कुंकू लावताना तसेच सोन्याचे दागिने घालायचे का किंवा पिवळ्या रंगाची जी ज्वेलरी असते ती वापरायची आहे का पिवळ्या रंगाची फुले आपण त्या दिवशी देवाला व्हायची आहेत का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आपण मुख्य व्हिडिओला सुरुवात करूया प्रत्येक वर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करते यावर्षी तो कलर जो आहे तो पिवळा आहे त्यामुळे खूप जणींच्या मनात हा प्रश्न आलेला आहे की जेव्हा आपण स्त्रिया एकमेकींना हळदी कुंकू लावणार आहोत तर त्यावेळेला हळद लावायची का तर याचं उत्तर आहे की हो तुम्ही हळद लावायची आहे मकर संक्रांतीला हळद लावणे हे अजिबात वर्जन आहे कारण मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे बघा वस्त्र आहे म्हणजे ते एक कापड आहे तर कापड आणि हळद याचा काहीही एकमेकांशी संबंध नाही आहे त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हळद ही लावायची आहे कारण हळदीशिवाय हळदी कुंकू लावणे हे कधीच पूर्ण होत नाही हळदी कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे त्यामुळे मकर संक्रांतीला हळदी कुंकू लावताना हळद लावणे हे अजिबात वर्जन आहे त्यानंतर दुसरी शंका आहे ती म्हणजे की सोन्याचे दागिने घालायचे आहेत का किंवा ज्या ज्वेलरीमध्ये पिवळे स्टोन आहेत पिवळे मोती आहेत तर असे दागिने वापरायचे आहेत का तर असे दागिने तुम्ही मकर संक्रांतीला नक्की वापरू शकता कारण बघा मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे फक्त आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही पिवळ्या रंगाची साडी नेसायची नाही आपल्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे संक्रांतीने जे वस्त्र घातलेले असते तर त्या रंगाची साडीही मकर संक्रांतीला नेसायची नसते त्यामुळे फक्त हा नियम हा साडीच्या बाबतीतच लागू होतो दागिन्यांच्या बाबतीत नाही तर तुम्ही सोन्याचे दागिने घालू शकता तसेच अजून एक प्रश्न आहे तो म्हणजे की पिवळी फुले देवाला व्हायची आहेत का तर पिवळी फुलेसुद्धा तुम्ही देवाला वाहू शकता आशा करते की या व्हिडिओतील माहितीमुळे माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्या मनातील प्रश्न हे नक्कीच कमी होतील तर परत भेटूया आपण अशाच एखाद्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि कोणतीही शंका मनात न आणता संक्रांतीचा आनंद घ्या थँक्यू